राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच मोदींच्या एका पोस्टरमुळे नवा वाद पेटलाय. या वादग्रस्त पोस्टरवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. मोदींचं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात. मोदी विष्णूचा 13वा अवतार आहेत का? संजय राऊतांचा भाजपाला सवाल. राम मंदिर लोकार्पणापूर्वीच वादाचे डोंगर उभे राहत असताना आणखी एका वादाची भर पडली आहे. भाजपाच्या याच पोस्टरमुळे पंतप्रधान मोदी टीकेचे धनी ठरलेत. या पोस्टरमध्ये मोदी हे भगवान रामाचं बोट धरून त्यांना मंदिरात घेऊन जाताना दिसतंय. पण या पोस्टरमुळे रामललाचा अपमान होत असल्याची भावना जोर धरते. मोदींच्या याच पोस्टरवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत, ते प्रभू श्री रामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हे हिंदुत्व तुमचं लहान निर्लज्जपण आहे. जे प्रधानमंत्री आहेत, ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे. नरेंद्र मोदी प्रभू रामाचे एकमेव VIP भक्त असल्याची टीका राऊतांनी केलेली आहे. पण हेच VIP भक्त बाबरी मशीद पाडली तेव्हा पळाले होते असा टोलाही राऊतांनी लगावलाय. तर मोदीजी दशावताराच्या भूमिकेत असल्याचा साक्षात्कार विखेंना झालाय. कोण VIP, कोण सामान्य भक्त, याच्यामध्ये हा वाद नाही. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे VIP कुठे होते? तेव्हा आजचे VIP जे आहेत हे पाय लावून पळून गेले होते. अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही. ज्या ज्यावेळी देशामध्ये ज्यावेळी जगामध्ये अशा अपवृत्ती तयार होतात, उभ्या राहतात, त्याचा नायनाट करण्यासाठी विष्णूला जन्म घ्यावा लागतो. तर मला वाटतं ती भीती आज बहुतेक ह्या लोकांना वाटत असली पाहिजे की उद्या लोकशाही मार्गानं आपलं पाणीपत होईल, आपला नायनाट होईल. कारण या दशावताराची भूमिका आज आदरणीय मोदी साहेबांच्या मध्ये आहे. आज प्रभू सिमरान हा त्यांचा निवडणुकीच्या 3 महिन्यातला बाजारच असतो. तो बाजार मांडतातच ते. धार्मिक बाजार मांडून माहोल खराब करायचं देशाचं आणि निवडणुका लढवायचं, हे त्यांचं आजचं नाही तर वर्षानुवर्षाची पॉलिसीज आहे. त्याच्यामध्ये काय मोठं आहे? आज मोदी भगवान रामाला वाट दाखवताय म्हणून वाद सुरू आहे. तर काल राम मंदिर कुणाची प्रॉपर्टी यावरून वाद रंगला होता. मध्य प्रदेश में कहा गया, हमारे केंद्र के गृहमंत्री जी ने कहा कि हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे. क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. श्रेयवादाच्या लढाईत बाजी मारण्यासाठी भाजपा कुठेही कसूर सोडणार नाही. राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात फक्त मोदींचाच चेहरा दिसला पाहिजे याची पूर्ण काळजी घेतली जाते. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राम मंदिराचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावर आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जसा पार पडला त्याच धर्तीवर राम मंदिरात मोदींवर संपूर्ण फोकस असणार आहे. म्हणूनच राम मंदिराच्या लढ्याचे जनक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना सोहळ्यापासून लांब ठेवल्याची चर्चा आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. पण शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना श्रेय मिळणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. याशिवाय मोदी यांच्या तोडीचा एकही बडा नेता या सोहळ्याला हजर राहणार नाही असाच भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
त्यासाठी यजमान म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता कुठल्याच राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपालांना या सोहळ्याचं आमंत्रण नसणार आहे. राम जन्मभूमीच्या वादाची सुरुवात झाल्यापासून राम मंदिराच्या निर्माणापर्यंत सब कुछ मोदी अशी भाजपाची भूमिका दिसते. मोदींचं पोस्टरही याच स्ट्रॅटेजीचा भाग आहे. त्यामुळे विरोधकांच्या या विरोधाची दखल घेतली जाणार की राम मंदिराच्या जंगी उद्घाटनात विरोधकांचा आवाज विरून जाणार हे येत्या महिन्याभरातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.